नमस्कार, यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. चला पहा मित्रांनो, आपण या यशोज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवीन सिरीज आपण सुरू केली आहे की येणारी एम पी एस सीची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी परीक्षा जाणार आहे फेब्रुवारी महिन्यात आहेत, त्या परीक्षेला टार्गेट ठेवून आपण रोज प्रत्येक विषयाचे एक 20-20 प्रश्न पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊन त्याचा ॲनालिसिस मी तुमच्यासमोर सादर करतो आहे रोज. आजचा हा भाग दुसरा आहे. कोणत्या विषयाचा? अंकगणितचा. अंकगणितचा भाग दुसरा. रोज एक भाग पहा, पूर्व परीक्षा पास करा. हमखास खात्री येतो मित्रांनो, फक्त रोज एक भाग पाहत चला पूर्णपणे, जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे. आजचा टॉपिक आहे मित्रांनो गुणाकार आणि भागाकार. याच्या आधी जो टॉपिक झाला तो आहे बेरीज आणि वजाबाकी. आज गुणाकार भागाकार संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024-25 येणारी एम पी एस सी कंबाईन पी वाय क्यूचे विश्लेषण. म्हणजे एम पी एस सीनी आजपर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले आहेत या टॉपिकवर, कोणत्या गुणाकार आणि भागाकार, त्या टॉपिकचे पूर्ण प्रश्न ते आपण कव्हर केले आहेत. सोडवायचे कसं याचं अनालिसिस सुद्धा तुमच्यासमोर या ठिकाणी सादर केले आहेत. या टॉपिकचा जो आपण पी वाय क्यू पाहतो आहे त्याचा वापर कुठे कुठे होईल तुम्हाला, फक्त एम पी एस सीलाच कामी येणार नाहीत, तर तुम्हाला यू पी एस सी, एम पी एस सी, एस एस सी, बँक, आर आर बी, टी सी एस, आय बी पी एस, टी टी, टेट, सरळ सेवा भरती, पोलीस भरती, या सर्व परीक्षेला मित्रांनो तुम्हाला हे सर्व अनालिसिस कामी येईल. चला बघा, लक्षात घ्या. प्रश्न पहिला पाहण्याच्या आधी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या फायद्याचं चॅनल आहेत मित्रांनो. बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला जर एखादे चॅनल जर तुम्हाला जर एम पी एस सी पूर्वपरीक्षा पास करून देत असेल तर नक्कीच त्या चॅनलशी जुळून राहण्यात तुमचा फायदा आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या. चला पहिलाच प्रश्न पाहू आपण. बघा लक्षात घ्या, पहिलाच प्रश्न काय आहेत. बघा, विचारला कधी आहे हे फार महत्वाचं आहे. विचारलं पी एस आय 2012 टी सी एसला सुद्धा विचारलं आहेत मित्रांनो. प्रश्न आहे, संतोषने 2.75 प्रति समोसाप्रमाणे 50 समोसे खरेदी केले. जर त्याने त्याऐवजी 68.75 प्रति किलोप्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती किलो मिठाई मिळाली असती? चालेल, ठीक आहे. त्याचा खर्च किती झाला पाहून घेऊ. 2.75 प्रति समोसा, एक समोसा असे त्यांनी 50 समोसे विकत घेतले. किती घेतले मित्रांनो? 50 समोसे. चालेल, ठीक आहे. आपण याला सॉल्व करू. पहिले शून्य देऊन देऊ आपण शेवटी. हां, चला, पाचा पाचा 25, 25 पाच, हातचे आले 2, 5 7 35, 35 आणि 2 37. त्यानंतर मित्रांनो 5 2 10, 37 7 लिहिले, हातचे आले 3 13, 5 2 10, 5 2 10 3 13. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, किती संख्येच्या आधी पॉईंट आहे? 2 संख्येच्या आधी पॉईंट, 2 संख्येच्या आधी पॉईंट. म्हणजे मित्रांनो त्यांनी खर्च किती रुपये केले? 137.50 त्यांनी खर्च केले. बरं, आता तेवढ्या रुपयात त्याला 68.75 प्रति किलोप्रमाणे मिठाई घ्यायची आहे. बरं, एवढ्या रुपयात त्याला 137.50, बघा लक्षात घ्या, 68.75 प्रति किलो प्रमाण त्याला मिठाई घ्यायची आहे. तर त्याला मिठाई किती? एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, 7 2 12, 65 2 13, 65 2 13, बघा लक्षात घ्या, 8 2 16, बघा, 7 2 14, 5 2 10, हे बघा इच्छा इथंच मिळते. 7 2 12, 8 2 16, 7 2 12 उरला एक, 8 2 16, म्हणजेच इथे पण 2 येत आहेत, इथे पण 2 येत आहेत, इथे पण 2 येत आहेत, इथे पण मित्रांनो 5 2 10, म्हणजे 2 2 येत आहेत. म्हणजे त्यांनी 2 किलो मिठाई घेतली. आहे का ऑप्शन? हो सर, 2 किलोग्रॅम, फोर्थ ऑप्शन मित्रांनो. बघा लक्षात घ्या, शॉर्टकट करायचं कसं ही मेथड आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस काही आपण बोटं नाही मोजत बसायचं, कॅल्क्युलेशन करत नाही बसायचं. काय म्हटलं? 2 प्रश्न क्रमांक दुसरा, पी एस आय 2012 विचारला टी सी एसला. बघा लक्षात घ्या, 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांची जाडी 3.6 सेंटीमीटर आहेत. बरं, 3.6 सेंटीमीटर जाडीचे किती प्रश्नपत्रिका? 280 प्रश्नपत्रिका. किती प्रश्नपत्रिका मित्रांनो? 280. तर 630 प्रश्नपत्रिकांची, 630 प्रश्नपत्रिका जर राहिल्या तर जाडी किती म्हणते? काय नाही मित्रांनो, काय करायचं? एक्सची किंमत काढायची आहे, एक्सला तिथेच ठेवू, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हां, 630 गुणेला किती? 3.6. गुणेला किती? 3.6 भागेला 280 खाली येईल मित्रांनो. चला, ठीक आहे, 0 0 पहिले कापून टाकायचा, कापले त्यानंतर भाग जातो का पाहायचं. हो सर, भाग जातो. हां, 4 7 28, 7 4 28, 7 4 28, 7 9 63, हां, 4 9 36, 4 9 36. चला बघा मित्रांनो काय झालं, लक्षात घ्या, समजून घ्या. 4 9 36, 0.9 एक संख्येच्या आधी पॉईंट होता म्हणून, मग काय आलं? 9 गुणेला 0.9,
नौ गुणला 0.9 हाँ नौ नौ एक्याऐंशी मित्रांनो किती संख्येच्या आधी पॉइंट एका संख्येच्या आधी पॉइंट आहे का 81 8.1 आहे सर फर्स्ट सेकंड ऑप्शन चला मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा झाला चालेल प्रश्न क्रमांक तिसरा घेऊ एकदम सोपा आहे बघा कशा प्रकार विचारतात लक्षात घ्या समजून घ्या कुठे विचारलायत हा सुद्धा आता थोडंसं करेक्शन आहे पीएसआय 2012 ला नाही आहे पीएसआय 2018 टीसीएसला विचारलं प्रश्न आहेत मित्रांनो चालेल करायचं कसा समजून घ्या बघा लक्षात घ्या ऐंशी या संख्येचे चार भाग असे पाडा की पहिल्यामध्ये तीन मिळवले चार भाग असे पाडा म्हणजे पहिल्यामध्ये तीन मिळवले व दुसऱ्यामधून तीन वजा केले ठीक आहे चालेल तिसऱ्याला तीन ने गुणले एक्स वाय आता याला एक्स वाय न घेता मी थोडंसं वेगळं नाव देतो चालेल ठीक आहे हां पहिला घेतला होता ए मध्ये किती मिळवले तीन मिळवले प्लस तीन त्यानंतर दुसरा घेतला बी बी मधून तीन वजा केले बर त्यानंतर तिसरा घेतला सी सी मधून सीला तीन ने गुणले व चौथ्याला चौथा घेतला डी डीला कितीने भागितले तीन ने भागितले बर तरी सर्व उत्तरे समान येतात म्हणते तरी सर्व उत्तर समान येतात चार भागापैकी सर्वात लहान भाग पाच आहे बघा लक्षात घ्या आता सर्वात लहान भाग जो आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या आता प्लस केल्यानंतर वाढून वाढून संख्या कितीने वाढणार आहे तीन ने वाढणार आहेत मायनस केल्यानंतर संख्या वाढून वाढून कितीने कमी होणार आहे तीन ने पण गुणाकारात संख्या मित्रांनो मोठी होते म्हणजे गुणाकार केल्यानंतर संख्या बाकीच्यांच्या बरोबर येत आहेत म्हणजेच मित्रांनो सर्वात लहान संख्या गुणाकाराचीच असते कारण गुणाकारात संख्या मोठी होते वजा बेरीजमध्ये संख्या होऊन तीनने कमी होईल तीनने वाढेल तीनने कमी होईल भागाकारात तीन बघा लक्षात घ्या म्हणून लक्षात ठेवायचं गुणाकाराची संख्या लहान असते मग गुणाकाराची संख्या बघा लक्षात घ्या सर्वात लहान भाग पाच आहेत बरं सीला घेतले पाच सी बरोबर पाच मग पाच गुणिला तीन किती झाले पंधरा मग सर्वात बघा लक्षात घ्या या चार भागापैकी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आले पंधरा या ठिकाणी किती आले पंधरा सर्व उत्तर समजतच्या चार भागी सर्वात लहान भाग पाच आहेत सर्वात मोठा भाग किती असेल सर्वात मोठा भाग जो असतो मित्रांनो सर्वात मोठा भागाचं जर लहान करायचं असेल तर भागाकाराशिवाय लहान संख्या जास्ती होत नाही सर्वात वेगाने भागाकाराने लहान होते सर्वात वेगाने गुणाकाराने मोठे होते चालेल तर काय करायचं मित्रांनो बघा लक्षात घ्या मग इथे पण पंधराच येणार आहेत इथे पण किती येणार आहेत मित्रांनो पंधराच येणार आहेत मग सर्वात ही झाली सर्वात लहान संख्या ही झाली सर्वात लहान संख्या आणि भागाकाराची असते सर्वात मोठी संख्या लक्षात ठेवायची गुणाकाराची सर्वात लहान असते भागाकाराची सर्वात मोठी असते मित्रांनो चालेल मग आता आपल्याला हे डी काढायची सर्वात मोठी भागाकारात तीन आहेत इकडे जाईल गुणाकारात मित्रांनो ठीक आहे चालेल मोठी संख्या बरोबर 15 × 3 पंधरा त्रिक किती होते 45 आहे का हो सर 45 असेलच आपण केलाय बरोबर केलाय मित्रांनो फर्स्ट ऑप्शन 45 किती ऑप्शन फर्स्ट ऑप्शन चालेल ठीक आहे तुम्हाला फटाक्यांचे आवाज येत असेल फटाके सुरू आहे दिवाळीचं सीझन आहे मित्रांनो चालेल या फटाक्यांसोबत आपण आपल्याला पण आपली दिवाळी साजरी करायची आहेत आपले सुद्धा परीक्षेमध्ये फटाके फुटले पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे बडाबड गंधाची उत्तर निघाली फटाके फुटले समजायचे चालेल त्यानंतरचा प्रश्न आहे एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले बरं एक संख्या माहीत नाही कोणती आहे कितीने गुणा म्हणते 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये यांचं उत्तर जे काय येईल त्यांच्यामध्ये बरं 99 मिळवले ठीक आहे तर अंतिम उत्तर किती येते 171 येते अंतिम उत्तर 171 तर ती संख्या कोणती करू सॉल्व्ह करू मित्रांनो चालेल 99 प्लस मध्ये इकडे जाईल मायनस मध्ये इथे राहील 8 × x 8x चालेल 171 मधून आम्ही 99 काढतो किती काढतो 99 काढतो आता 171 मधून मित्रांनो 99 गेले ठीक आहे मला असं वाटतं किती यायला पाहिजे मग 171 अकरातून नऊ गेले किती राहते दोन राहते सातातून नऊ जात नाही मित्रांनो एक हातचा दिला तर आपण 17 × 10 गेले 171 मधून मित्रांनो किती काढायचे 99 काढायचे चालेल ठीक आहे एकातून नऊ जात नाही 11 × 9 गेले दोन राहते एक हातचा 7 × 10 जात नाही 17 × 10 गेले 7 राहते एक हातचा एकातून एक गेले 0 राहते म्हणजे मित्रांनो किती 72 राहते किती 72 8x किंमत कोणाची काढायची एक्स ची 72 / 8 गुणाकार होते एक पक्षांतर झालं भागाकार झालं 8 चे हा 72 / 8 = 8 9 72 8 9 = 72 आहे का मित्रांनो 9 यस सर सेकंड ऑप्शन चालेल मित्रांनो प्रश्न क्रमांक 5वा प्रश्न क्रमांक 5वा कशा प्रकारे करायचं समजून घ्या आता हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतोय की या प्रकारचे सर्वच टॉपिक सर्वच विषय गणित बुद्धिमत्ता चाचणी सर्व विषय आपण इन डिटेल आपल्या ॲपवर कोर्सच्या माध्यमातून शिकवत असतो जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या ॲपवरील ते कोर्स परचेस करू शकता चालेल ठीक आहे चालेल बघा लक्षात घ्या मित्रांनो
जर 484 गुणला 144 69696 तर काय ना सोपा मित्रांनो हे बघा इथली जी संख्या आहे 484 इथे आहे का नाहीये इथली संख्या आहे का हो आहे सर ही संख्या आहे का हो आहे सर मग बघा लक्षात घ्या कोणती संख्या नाहीये ही नाहीये म्हणजे यांचं उत्तर जे येईल मित्रांनो हे वाला उत्तर येते आता इथे किती आहेत बघा लक्षात घ्या समजून घ्या इथे किती दशांश स्थळ आहेत म्हणजे यांचं जे उत्तर येते मित्रांनो यांचं उत्तर येणार आहेत किती हे वाला 484 जे नाहीये ते उत्तर येणार आहे 484 बरं किती दशांश स्थळ आहेत 3 इथे किती दशांश स्थळ आहेत 1 ठीक आहे समजून घ्या बघा लक्षात घ्या मित्रांनो काय करायचं याच्यात आता काय करायचं बघा इथे 3 दशांश स्थळ इथे 1 दशांश स्थळ तीनातून 1 गेले 2 राहते म्हणजे येणार उत्तर मित्रांनो दोन संख्येच्या आधी पॉइंट राहील किती संख्येच्या आधी पॉइंट राहील दोन संख्येच्या आधी पॉइंट राहील मग काय करायचं थोड्यासाठी पॉइंट विसरून जायचं 484 वर्गमूळ 484 चा वर्गमूळ वर्गपाठ ठेवायचे 484 वर्गमूळ 22 कितीच्या आधी पॉइंट आहे 2च्या आधी वर्गमूळ करताना पॉइंट अर्धे होते कसे होते अर्धे 2च्या अर्धा 1 झाला मित्रांनो म्हणजे उत्तर किती आलं 2.2 आहे का हो सर फर्स्ट ऑप्शन ठीक आहे प्रश्न क्रमांक 5वा चालेल मित्रांनो प्रश्न क्रमांक 6वा बघा किती सोपा आहे प्रश्न 6वा बघा पैकीच्या पैकी हमकास तुम्हाला मार्क मिळतील लक्षात घ्या मित्रांनो पूर्ण सिरीज हे पाहत चला रोज पाहत चला चालेल प्रश्न क्रमांक 6वा 0.0 काय नाही सोपंच आहे हा 5 आणि 4 गुणो हा किती होते 5 24 किती दशांश 1 दशांश म्हणजे एका संख्येच्या आधी पॉइंट येथे किती संख्येच्या पॉइंट आहेत 1 2 3च्या आधी पॉइंट चिन्ह कोणतात गुणाकार गुणाकार करताना दशांश स्थळाची बेरीज करावी काय करावी बेरीज पहिले यांचा गुणाकार करून टाकला 5 गुणिले 4 20 झाले आता दशांश स्थळाची बेरीज करावी इथे 1 दशांश इथे आहेत 1 2 3 3 दशांश 3+1 4 दशांश म्हणजे येणार उत्तरात 4 संख्येच्या आधी पॉइंट येणार आहेत पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या चौथी संख्या पॉइंट दिला इथे 0 ठेवला 0.0020 0.0020 आहे का 0.00 यस सर किती ऑप्शन सेकंड ऑप्शन मित्रांनो चालेल त्यानंतरचा प्रश्न आहे बघा लक्षात घ्या त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे चला फार सोपा आहे का हो सर सोपंच तर आहे तुम्ही सांगत आहे सोपा आहे हो मित्रांनो मी सांगितल्यावर सोपंच आहे तरी आपली शिकवण्याची पद्धत सोपी आहे बघा लक्षात घ्या याच्यापेक्षा इन डिटेल आपण कोर्समध्येच पाहत असतो चालेल 273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक येईल पीएसए 2013 ला विचारला प्रश्न आहे चालेल बघा मग आता 2727*4 हां काय सॉरी 273*4 3*4 चालेल याला किती भाग गेला पाहिजे म्हणजे 11 ने काय ना सोपा मित्रांनो बघा लक्षात घ्या 11 ची कसोटी माहिती असावी 11 ची कसोटी काय आहे समजून घ्या बघा लक्षात घ्या 11 ची कसोटी आहे मित्रांनो की एका आड एक अंकाची बेरीज कशी एका आड एक सोडून दुसरा 4 ची बेरीज 3 सोबत 3 ची बेरीज 2 सोबत हां किती होते सांगा बरं सर 4 आणि 3 7 7 आणि 2 किती आले 9 बेरीज झाली बरं मग राहिले कोण आता राहिले 7 7 ची बेरीज स्टार सोबत करायची आहेत यांची पण बेरीज मला 9च पाहिजे एका आड एक अंकाची बेरीज 9च आली पाहिजे कशी आली पाहिजे म्हणजे 9 नाही सारखी आली पाहिजे एका आड एक अंकाची बेरीज इथवर वरती किती आली 9 खाली पण आम्हाला किती पाहिजे बेरीज 9च पाहिजे 9 जर बेरीज येत असेल तर 11 ने भाग जाईल 11 ची कसोटीच आहे मित्रांनो मग मला सांगा बरं 7 मध्ये 9 7 मध्ये किती मिळवलेत 9 होते एकदम सोपं आहे सर 2 मिळवलेत 9 होते आहे का 2 यस मित्रांनो सेकंड ऑप्शन त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा पटापट पटापट जाऊ बघा लक्षात घ्या वेळ तुमच्याजवळ पण नाही आहे वेळ माझ्याजवळ पण नाही आहे पण वेळ काढावा लागेल मित्रांनो आपल्याला परीक्षा पास करायची आहे नोकरीवर लागायचा आहे तर चालेल बघा काय म्हटलं पीएसए 2013 ॲज वेल ॲज 2021 TCS 2021 पण विचारला प्रश्न आहे एका दोन अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार 12 आहेत बरं जर त्या संख्येत 3 6 ही 36 ही संख्या मिळाली तर मूळच्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते तर ही संख्या कोणती एकदम सोपा आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या ऑप्शन मधून जाऊ ठीक आहे चालेल काय करतो पहिला ऑप्शन घेतो सपोज बघा याला म्हणतात एलिमिनेशन मेथड एलिमिनेशन मेथड प्रत्येकालाच आली पाहिजे बघा लक्षात घ्या हा रामबाण आहे गणताचा म्हणजे गणताच्या मेथडचा बाप आहे तर एलिमिनेशन मेथड पण तुम्हाला आली पाहिजे ती का आली का पै कोणतंही गणित सुटून जाते मित्रांनो एलिमिनेशन मेथड ऑप्शन मी तुम्हाला इन डिटेल कोर्समध्ये सांगत असतो इथे डायरेक्ट सांगतोय चालेल 1-2 अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती आहेत 12 आहे का पहिला ऑप्शन गुणाकार आहे का 12 हो सर 3 चौक 12 आहे का गुणाकार दुसऱ्याच्या 7 2 12 आहे सर हां 4 3 12 आहे सर 7 2 12 अरे 4 याच्यात गुणाकार 12च येत आहेत बरं सेकंड कंडिशन काय जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली तर मूळच्या संख्येची अदलाबदल हां चालेल करून आपण या 34 मध्ये पहिला ऑप्शन आहे 34 34 मध्ये किती मिळवले म्हणते 36 मिळवले तर
मिळून पाहू। हां 6 4 10 80 हात चाला 1 3 3 9 1 10 तर मूळच्या संख्येतील अंकाची अदला बदल केली। अंकाची अदला बदल म्हणजे 3 गेले 4 च्या गेले 4 गेले किती होते 43 43 मिळते का तर अदला बदल होते। अंकाची अदला बदल झाली का नाही झाली संपला 100 आणि 43 चालेल। दुसरा ऑप्शन घेऊ काय 62 62 घेतले 62 मध्ये 36 मिळवले चालेल 6 2 8 हां चालेल। हां 3 6 9 अदला बदल केली तर काय होईल 6 2 2 6 काय होते 26 होते। अरे इकडे तर 98 आले सारखे येते म्हणते नाही येत आहे। तिसरा ऑप्शन घेऊ 43 43 मध्ये 36 मिळवले चालेल मिळवले ठीक आहे 6 3 9 मित्रांनो हां 3 4 7 79 झाले बरं। 4 यांची अदला बदल केली किती होते 34 नाही येत आहे ना नाही येत आहे। तिसरा ऑप्शन घेऊ किती 26 हां 26 मध्ये 36 मिळवू 36 मिळवले हां चालेल। हां 6 6 12 2 हात चाला 1 3 2 5 1 6 62 आहेत यांची अदला बदल करून पहा बरं यांची अदला बदल करून पहा बरं 6 इकडे घेऊ 2 तिकडे घेऊ आले का 62 हो सर 62 आले म्हणजे मित्रांनो कितो ऑप्शन यस कितो ऑप्शन चौथा ऑप्शन हे रॉंग आणि हे पण रॉंग ओके चालेल। नेक्स्ट घेऊ आपण बघा लक्षात घ्या मित्रांनो किती सोपा आहे आहे ना गणित हा विषय मुळात सोपा आहे। सोपा काऊन वाटतो मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहोत म्हणून सोपा जातो। ही पद्धत शिकण्यासाठी गणित शिकण्यासाठी ऑनलाइन कोर्स तुम्ही आपला जॉईन करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून जाऊन आणि फार कमी पैशात तर 500 रुपयात मॅथ रिजनिंग मराठी सर्व सर्व जीके ची पीडीएफ नोट्स वगैरे सर्व मिळून जाते। पूर्ण महाराष्ट्र सर्व स्वस्त कोर्स आहेत बघा कवायतीसाठी मुलांच्या हां कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच प्रत्येक मुले प्रत्येक रांगेत आहे बरं मुलांची रांग एक्स तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहे रांगा पण एक्स मुलं पण एक्स आणि रांगा पण एक्स तर एकूण मुले 484 असतील। हां मुलं एक्स आणि रांगा एक्स एकूण मुलं गुणेला 484 चालेल करू आपण। हां एक्स गुणला एक्स किती होते एक्स गुणला एक्स हां नाही नाही एक्स गुणला एक्स किती होते एक्स एक्स स्क्वेअर होते काय होते एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर बरोबर 484 झाले मित्रांनो 484 चालेल। आता काय एक्सची किंमत काढायची स्क्वेअर आहेत इकडे जाईल रूट मध्ये अंडर रूट हां 484 8484 हां चालेल। हां चला सांगा 484 चा वर्गमूळ किती होतो 22 होतो मित्रांनो आहे का 22 हो ठीक आहे। वर्गमूळ वर्ग वर्ग वर्गमूळ पाठ ठेवायचे सर्व पाठ ठेवायचं सोपा आहे गणित हा विषय सोपा आहे मित्रांनो तुम्ही कठीण करून ठेवला आहे ठीक आहे। आपल्याला आपला विचार बदलवायचा आहे बघा लक्षात घ्या एसटीए 2012 टीसीए 2018 ला विचारला प्रश्न काय म्हणते समजून घ्या। एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी 5 रुपये प्रौढासाठी 15 रुपये आहेत या प्रदर्शनाला 13 व्यक्तीच्या समूहाने भेट दिली त्यासाठी त्यांनी प्रत्येकी तिकीट खरेदीसाठी 115 रुपये दिले ठीक आहे चालेल। हां 113 व्यक्तीच्या समूहाने भेट दिली त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी रुपये 115 भेट दिले चालेल। आता 13 व्यक्ती बघा लक्षात घ्या समजून घ्या सपोज पहिला ऑप्शन हे पण एलिमिनेशन मेथड करू हां चालेल। 5 मुलं एका मुलाची तिकीट किती 5 रुपये बरं एका मुलाची तिकीट किती 5 रुपये ठीक आहे। मुला 5 5 × 5 किती होते हां 25 होते सर किती होते 25 प्लस हां 8 प्रौढ एका प्रौढाची तिकीट किती आहे 15 रुपये हां 15 × 8 किती होते 120 120 प्लस 25 25 प्लस 120 किती झाले मित्रांनो 145 झाले। आम्हाला किती पाहिजे 115 पाहिजे म्हणजेच पहिलं रॉंग बरं। दुसरं घेऊ 8 मुले एका मुलाची तिकीट 5 रुपये तर 5 मुलाची तिकीट हां 8 मुलांची तिकीट किती झाले 40 रुपये बरं। 5 प्रौढ एकाची तिकीट 15 रुपये तर 5 प्रौढाची तिकीट 15 × 5 = 75 75 प्लस 40 करायचे मित्रांनो 75 प्लस 40 40 प्लस 75 किती होते रे हां 7 × 4 = 11 115 होते सर। आम्हाला किती पाहिजे अरे 115 असतं पाहिजे ना आम्हाला म्हणजे उत्तर मित्रांनो मिळालं की तू सेकंड मिळालं बाकी चेक करायची काहीच गरज नाही टेन्शन काय घ्यायचं नाही बाकी काही आपल्याला काही त्याच्यात पीएचडी करायची नाही आहे आणि कोणी काय आपलं काय प्रत्येक ऑप्शन चेक आपल्याला उत्तर पाहिजे ॲट एनी कॉस्ट ॲट एनी आऊट टोला मारला तरी चालते पण टोला मारायचा नाही मित्रांनो बघा लक्षात घ्या टोले प्रत्येकाचे लागत नाही आणि टोले अभ्यास न करणाऱ्याचे लागते पण एखादी असे काही टोले लागून तो अभ्यास न करणारा पास होत नाही मित्रांनो टोला लागते त्याचा 10 पैकी 7 8 प्रश्नांचे लागते शेवटी शेवटी लागले तर लागते पण बघा लक्षात घ्या अभ्यास करणाऱ्याचे टोले लागत नाही कारण की तो पूर्ण विचार करूनच टोले मारतो लक्षात घ्या ठीक आहे चालेल। हां नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो चला बघा प्रश्न क्रमांक 11 मालाने 5 खुर्च्या 2 टेबल 1625 रुपयाला खरेदी केले रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 रुपयाला। आता ऍक्च्युअली हे इक्वेशनचं गणित आहे आणि मी जर मेथडनी करतो म्हटलं तर ह्या लांब लचक ह्या इथून सॉरी ठीक आहे चालेल बघा लक्षात घ्या। आता हे जर मेथडनं जर करतो म्हटलं मित्रांनो हा पूर्ण बोर्ड भरून जाईल
ठीक आहे, एवढी मोठी लांब लचक त्याची मेथड आहे, पण आपण एकदम शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो काय करायचं, एलिमिनेशन मेथड. पाच खुर्च्या दोन टेबल 1625 रुपयाला खरेदी केले, तर एका खुर्चीची एका टेबलाची किंमत किती? ठीक आहे, रेशमाने दोन खुर्च्या वर एक टेबल 750 रुपयाला, चालेल. आता सपोज हे रेशमाचं कंडिशन मांडू, चौथा ऑप्शन घेऊ, एका खुर्चीची रेशमाने दोन खुर्च्या एक खुर्ची 125 ची, दोन खुर्च्या किती झाल्या 250 ला. बरं, आणि एक टेबल घेतला, एक टेबल 500 रुपयाला, ठीक आहे झाले. ओके, या दोघांची किंमत किती झाली? 500 प्लस 250, 750 झाली का? हो सर, 750 झाली आहेत. बरं, ही कंडिशन बसली. इथे या कंडिशनमध्ये बसून पाहू, 125 रुपयाला एक, 125 ला एक गुणिला किती खुर्च्या घेतल्या? पाच खुर्च्या किती झाल्या? सांगा पटापट, 625 झाले मित्रांनो. किती? 625. 625 प्लस, बरं, दोन टेबल, एक टेबल कितीला? एक टेबल घेतला 500 रुपयाला, तर मित्रांनो दोन टेबल कितीला झाले? 1000 रुपयाला. किती झाले? 1000 प्लस 625, 1625 होते. 1625 आहे का? हो सर, 1625 आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन फॉलो झाल्या. कितो ऑप्शन मित्रांनो? चौथा ऑप्शन. चालेल, नेक्स्ट मिळालं मला उत्तर, मिळालं, विषय संपला, मी काढलं उत्तर, बस. 4, 10, 12, 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील? किती सोपा आहे बघा, फारच सोपा आहे. हे पण रेग्युलर मेथड करतो म्हणजे फार लांब लचक आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय, 4, 10, 12, 24 बघा. प्रमाणाचा अर्थ काय होतो? या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार हा सारखा आला पाहिजे, तर त्याला प्रमाणात म्हणतात. काय म्हणतात? प्रमाणात म्हणतात. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, काय करायचं समजून घ्या. तरी या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील, आता काय करायचं समजून घ्या. बघा, सपोज घेऊ पहिला ऑप्शन, 4 मध्ये प्रत्येक संख्येत 5 5 मिळवत गेले. किती मिळवले? 5 5. ठीक आहे, एलिमिनेशन मेथड एकदम सोपी असते. 4 आणि 5 9, 10 आणि 5 15, 12 आणि 5 17, 24 आणि 5 29. बघा, 29 9 किंवा 29 जाय 290, 29 9 मला वाटतं 261 होते. किती होते? 261. 17 गुणला 15, 7 5 35, 5 येत आहे, हे पण येत नाही मित्रांनो, नाही जमत आपलं. त्यानंतर दुसरा ऑप्शन घेऊ, चालेल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये मी काय ठेवतो आहे बघा, या ठिकाणी 5 अगर काय ठेवतो आहे, 2 ठेवतो आहे. काय ठेवतो आहे? 2. बघा लक्षात घ्या, किती आहे? 24 आहे ना, 24. 4 प्लस 2, 10 प्लस 2, 12 प्लस 2, 24 प्लस 2, चालेल. ठीक आहे, ओ सॉरी, बघा चालेल, करून पाहू. 4 आणि 2 किती झाले? 6, 10 आणि 2 12 झाले, 12 आणि 2 14 झाले, 24 आणि 2 26 झाले. बरं, ठीक आहे, 26 सकम, 26 2 52 37 78, 26 सकम 156 होते. किती होते? 156. 14 गुणला 12, 14 2 28, 8 येत आहे, आणि 26 सकम 156, म्हणजे हे नाही जमत. इथे एक स्थानी 8, इथे एक स्थानी 6, नाही जमत मित्रांनो. चालेल, चेंज करू, 2 च्या अगर काहीतरी ठेवून पाहू, चालेल. आता मी 4 घेतो, ठीक आहे, माझं हे चुकलं आहेत, पहिले रॉंग झालं आहेत, सेकंड पण रॉंग. ओके, आता मी घेतोय 4, चौथा ऑप्शन घेतो. 4 मध्ये 4 मिळवले, 10 मध्ये 4 मिळवले, 12 मध्ये 4 मिळवले, 24 मध्ये 4 मिळवले. ठीक आहे, 4 आणि 4 16, 10 आणि 4 14, 12 आणि 4 16, 24 आणि 4 28. किती होते? 28. हे बघा लक्षात घ्या मित्रांनो, आता काय करायचं याच्यात समजून घ्या. किती मिळवले आपण? 4 4 मिळवले आहेत. किती? 4 4. आता होते कसं याच्यात बघा, लक्षात घ्या, समजून घ्या. याच्यात काय होईल? 16 भागेला 14, 16 भागेला 28, चालेल. आता का होईल बघा, 2 8 16 2 7 14 2 7 14, किती मिळवले? 4 4 मिळेल ना, 24 4 प्लस 4 किती झाले? 16 झाले, 10 प्लस 4 14 झाले, 4 प्लस 4 16 नाही झाले. ठीक आहे, इथे चुकलं आपलं. बरं, 4 प्लस 4 किती होते? 8 होते मित्रांनो. किती होते? 8. झालं, सोपंच आहे, बघा लक्षात घ्या. आता 8 चौक 32, 8 सकम 48, 4 प्लस 4 8 झाले, 10 प्लस 4 14 झाले, 12 प्लस 4 16 झाले, 24 प्लस 4 28 झाले. किती मिळेल तर 4 मिळेल, तर 4 10 12 24, चालेल, करून पाहू. बघा लक्षात घ्या कशा प्रकारे करायचं याच्यामध्ये. 8 भागेला 14, 16 भागेला 28, या दोघांचा रेशो सारखा आला पाहिजे. रेशो जर सारखा येत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. करून पाहू. 2 चौक 8, 2 7 14, 4 चौक
16, 4 सत 28 आला का रेशो सांगा 4:7 याला म्हणतात मित्रांनो प्रमाणात, काय म्हणतात प्रमाणात. कितो ऑप्शन मिळालं? यस सर, चौथा ऑप्शन मिळालं. प्रश्न क्रमांक मित्रांनो कितवा? प्रश्न क्रमांक 12 ने झाले, प्रश्न क्रमांक 13 वा घेऊ. स्टार काय म्हटलात? हां एकदम सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, असे प्रश्न सोपे असतात. स्टार बरं, 3 स्टार, हां 4, ही 4 अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणार आहेत. काय नाही मित्रांनो, 12चा 12ची कसोटी आहे 3 व 4च्या कसोटीचे एकत्रीकरण. 3चा नियम काय आहे? 3चा नियम आहे मित्रांनो, शेवटचे 2 अंक हे आपण सर्व पाहणार आहोत कोर्स मध्ये. शेवटचे किती अंक? 2 अंक. शेवटच्या 2 अंकांना 3 ने भाग, शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे, 4चा नियम. 3चा नियम आहे सर्व अंकांची एकांकी बेरीज 3 6 9 आली पाहिजे. ठीक आहे चालेल. आता 4चा नियम लागतो का? बघा लक्षात घ्या मित्रांनो, सपोज पहिला ऑप्शन ठेवतो मी इथे 1, दोन्ही ठिकाणी 1 1. आता शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो का? 14 मध्ये 4चा भाग नाही जात. बरं, मिटलं पहिलं रॉंग, पहिलं रॉंग. आता या ठिकाणी ठेवतो मी स्टारच्या जागी 2 ठेवतो. हां 24 मध्ये 4चा भाग जातो का? हो सर जातो, 4 सकम 24 गेला भाग. आता 3चा नियम काय? सर्व अंकाची बेरीज 3 6 9 आली पाहिजे. हां 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, येते का? येते का? नाही येत सर. मी काय म्हटलं, 12 ने पूर्ण भाग जाणारी संख्या, 12चा नियम आहे 3 आणि 4च्या कसोटीचे एकत्रीकरण. सर्व अंकाची बेरीज बघा, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, म्हणजेच दोन्ही ठिकाणी आपण 2 2 ठेवले पर नाही जमत आहेत. आता काय करू आपण बघा, लक्षात घ्या, समजून घ्या. आता 2 नी मी काय म्हटलं, एका आपण 24 आले, 24ला 4 ने भागितलं, 4 सकम 24, 4चा नियम असतो आहे की शेवटचे 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. 3चा नियम आहे की सर्व अंकाची बेरीज 3 6 9 आली पाहिजे. बेरीज करून पाहली, बघा लक्षात घ्या, 4 आणि 2 6 केले, 6 आणि 3 9 केले, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 केले, 1 अधिक 1 2 होते, बेरीज नाही आली. तिसरा ऑप्शन घेऊ, पाहून घेऊन पाहू मित्रांनो, किती ठेवतो? 5 ठेवतो. किती ठेवतो? 5. बरं, इथे 5, इथे 5, 54 मध्ये 4चा भाग जातो का? सांगा लवकर. 18 अधिक 54 होच, नाही 4चा भाग जात नाही. 9 सकम 54, 4 एक 4 उरले, नाही जात मित्रांनो. म्हणजेच आपण बघा लक्षात घ्या, 5ही मिटवून टाकू. आता ठेवू या 5, इथे ठेवू 4, 44 चा भाग 11 चौक 44 जातो, 4 ने गेला 3 ने जातो, 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 म्हणजेच मित्रांनो 5+1 6, बेरीज आली 3 किंवा 6 9. म्हणजेच मित्रांनो उत्तर किती आलं? चौथा ऑप्शन. सेकंड थर्ड रॉंग, फर्स्ट रॉंग, फर्स्ट रॉंग. चालेल, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चला पहा. प्रश्न क्रमांक 14वा, फार सोपा आहे रे, पीएसए 2013ला विचारला प्रश्न आहे. चालेल, हां 5, 1चा स्क्वेअर, जेव्हा स्क्वेअर करतात तर दशांश स्थळ डबल होते. 1चा स्क्वेअर 1 0.01 इंटू 5चा स्क्वेअर 25, 1 दशांश 1/2, हां 0.25. चालेल, हां बघा इथे लिहिले 5, हां 25 1 25, गुणाकारात काय होते? दशांश स्थळ डबल होते, म्हणजे बेरीज करावी. इथे 2 दशांश, इथे 2 दशांश, 2 आणि 2 4, हां 25 1 25, 1 2 3 4. हां चालेल. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, काय करायचं समजून घ्या. बघा आता याच्यात काय करायचं, या ठिकाणी काय आहे, सर्वात पहिले इथे किती दशांश आहे? 4. खालचे दशांश स्थळ काढण्यासाठी वरती शून्य वाढून टाकायचे. 1 2 3 4, वरती 4 शून्य वाढून घेतले मी. किती शून्य वाढवले? 4 शून्य वाढवले. खाली 25, 25ने भाग देतो आहेत. हां 25 2 50. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, 25 2 50, 2000. किती? 2000. 2000 उत्तर यायला पाहिजे, परंतु ऑप्शनमध्ये कुठेच दिसत नाही आहे. आता काय करू? मी पुन्हा एक वेळा चेक करतोय. 1चा स्क्वेअर 0.01, 5चा स्क्वेअर 25, 1 दशांश होते 2 दशांश, त्यानंतर 25 1 25, 25 1 25, 1 2 3 4, 4 गुणाकार दशांश स्थळाची बेरीज करावी, 4 दशांश, बरोबर आहेत मित्रांनो. त्यानंतर इथे करून पाहू आपण, 5 1 5, 5 5 25. बरं आता काय आहेत इथे? आहेत मित्रांनो 1 1 भागेला, हां आता काय आहे, किती दशांश आहे? 1 2 3, वरती 3 शून्य वाढून देतो, 3 शून्य वाढले. खाली काय राहिले? हां सांगा, खाली राहिले 5, खाली राहिले 5. आता खाली 5 जेव्हा राहिले मित्रांनो, बघा लक्षात घ्या, खा वरती किती शून्य वाढले? 3 शून्य, 5 2 10. मित्रांनो 200 उत्तर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 200. मला वाटतं आपलं ऑप्शन काहीतरी रॉंग झालं असेल. ठीक आहे चालेल. किंवा किंवा आपल्याला बरं ते त्याच प्रकारे एकदा आपण चेक करून घेऊ, प्रश्न बरोबर आहे की ऑप्शन रॉंग आहेत
की काय आहे कशा प्रकारे समजून घेऊ. बघा लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक कितवा आहे, 14वा आहे. प्रश्न क्रमांक 14वा बघा लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14वा आपलं उत्तर येईल हां या प्रकारे. बघा 5 2 10 ठीक आहे, म्हणजे आपला आंसर आला मित्रांनो या प्रकारे किती आला, फर्स्ट ऑप्शन 1000. किती आलं मित्रांनो, 1000. ठीक आहे चालेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक घेऊ नंतरचा. ठीक आहे बघा, प्रश्न क्रमांक 15वा सोपाच आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या काय करायचं याच्यामध्ये. आता ही आहे शिडी पद्धत. कोणती पद्धत मित्रांनो, शिडी पद्धत. शिडी पद्धतीत काय करायचं, गणित खालून तर वरपर्यंत करत न्यायचं, कुठून न्यायचं करत खालून तर वरपर्यंत. आता खालून तर वरपर्यंत, इथे खाली काहीच दिले नाही आहे, जिथे काहीच नसते तिथे मित्रांनो एक ठेवायचा. हां चालेल, बे एक बे, दोनातून एक गेला एक राहते, म्हणजेच आले 1/1. चालेल घेतलं. त्यानंतर हां, आता जेव्हा एकाखाली एक येते, हे वर 1 जाईल वरती, 1 जाईल वरती मित्रांनो, आणि खालचे तसेच राहील. चालेल, आता इथे 1 हां 2 मायनस 1 हां 2 मायनस 1 वरती जाईल, 1/1 होईल. बरं हां, बे एक बे, दोनातून एक गेला एक राहते, हां कटले 1/1 राहले, काय राहिले 1/1, वरचे ॲज इट इज. हां 1 हां 2 मायनस हां 1 हां चालेल, 1/1 इथे तसंच, बे एक बे, दोनातून एक गेला एक राहते, म्हणजेच मित्रांनो 1/1, एक जाईल वरती, एक जाईल वरती, एक राहील खाली, 1/1 हां किती होते, एकच होते. आहे का ऑप्शनमध्ये, हो सर ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. चालेल, त्यानंतर प्रश्न क्रमांक मित्रांनो कितवा, 16वा. बघा एंडिंगवरच आहे, शेवट शेवट आहे, सोपी पद्धत आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं, सबस्क्राइब करून टाका मित्रांनो, कारण रोज सिरीज सुरू होतोय मित्र, रोज सिरीज. आजची दुसरी सिरीज आहे मॅथची, रिजनिंगच्या दोन सिरीज झालेल्या आहेत, दोन भाग झाले आहेत. प्रश्न 6 15 या संख्येच्या विस्तारित रूपात एकच था, म्हणजे 6 6 * 6 15 वेळा केलं तर किती उत्तर येईल, म्हणजे एकच था. खूपच सोपं आहे, 6 चा वर्ग करू, किती होते 6, सॉरी 6 चा स्क्वेअर पॉवर 1 6, 6 चा पॉवर 2 हां 6 * 6 किती होते 36, एकक स्थानी 6 एकक स्थानी 6 ठीक आहे. 6 चा क्यूब करू, 6 चा क्यूब 6 * 6 * 6 मित्रांनो किती होते 216, एकक स्थानी 7, म्हणजे 6 * 6 किती वेळा करा मित्रांनो, याचा एकक स्थान चेंजेस होणार नाही, किती राहील 6च राहील, किती ऑप्शन, थर्ड ऑप्शन. कळलं चालेल. त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा, 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे करायचं कसं, कशा पद्धतीने करायचं हे समजून घ्या. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे थोडक्यात. बघा सर्वात पहिले 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत, मला सांगा. सर्वात लहान, सर्वात लहान 4 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या सर्वात लहान किती आहेत, ती आहे 100 मित्रांनो. 4 ने भाग 45 100, आणि सर्वात मोठी जर विचारली मित्रांनो 3 अंकी, तर ती आहे 996. 996 ला 4 ने भाग जातो. आता काही नाही, इथे एक छोटासा फॉर्म्युला वापरू आपण, काही खूप काही मोठा नाही आहे. बघा लक्षात घ्या, तो फॉर्म्युला आहे मित्रांनो. बघा n बरोबर मित्रांनो a प्लस n मायनस वन डी. ओके, आता डी म्हणजेच काय होते, डी म्हणजे डिफरन्स, म्हणजे भाग जाणारी संख्या. किती भाग जात आहेत, n म्हणजे शेवटची संख्या, किती आहेत मोठी संख्या 996, ए म्हणजे पहिली संख्या, पहिली संख्या किती आहे 100, बरं, प्लस n म्हणजेच 996 - 1 बरं. चला बघा लक्षात घ्या, आता 996 n - 1 आता हा जो आहे हा tn आहे, बरं ठीक आहे. त्यानंतर n - 1 d डिफरन्स कितीचा आहे, 4चा. चालेल करू आपण याला सॉल्व करू. हां 996 हां 100 प्लस हां 4 * n 4n होते सर, मायनस 4 * 1 = 4 होते, बरं चालेल ठीक आहे. बघा लक्षात घ्या मित्रांनो, काय करायचं समजून घ्या, कशा प्रकारे करायचं एकदम सोपी आहेत. आता काय करू याच्यामध्ये, या 100 ला इकडे घेऊन जाऊ. 100 ला जर इकडे नेलं मित्रांनो तर काय होईल, वजा वाकेल 996 मधून 100 गेले, म्हणजे सरळ सरळ 4n - n 996 मधून 100 गेले, किती राहते मित्रांनो 996 मधून 100 गेले. आता 996 मधून 100 काढायचे जर आहेत
मग त्याच्यामध्ये काय करू, सर्वात पहिले 100 काढण्यापेक्षा आपण अजून सोपं करू शकतो याला, बघा लक्षात घ्या, 100 मधून 4 करू सरळ सरळ, किती राहते 96 राहते, 96 प्लस 4 एन चालेल 996, आता 96 मधून 96 मायनस करू, इथे राहील 4 एन बरोबर, हां सांगा 996 मधून 96 गेले किती राहते 900 राहते, आता एन बरोबर, हां 900 भागिले 4, 900 जर 4 भागितलं मित्रांनो बघा लक्षात घ्या, हां 4 × 2 = 8, उरला 1 शून्य आहेत, हां 4 × 2 = 8, उरले 2 शून्य आहेत, 20 झाले, 4 × 5 = 20, 225 आहे का 225 ऑप्शन, यस सर तिसरा ऑप्शन, किती ऑप्शन मित्रांनो तिसरा. प्रश्न क्रमांक 17 बघा, एंडिंगवर आहेत, 20 प्रश्न आपण पाहणार, किती प्रश्न 20 बघा समजून घ्या, काही नाही मित्रांनो सोपंच आहे, याच प्रकारे करायचं आपल्याला, 97 क्वेश्चन यांचा गुणाकार, हां सांगा 97 बघा लक्षात घ्या, 97 डिवाइड बाय क्वेश्चन मार्क बरोबर, हां 24.25, हा गुणला 4² = 16 होते, यांचा गुणाकार करू बघा, 16 × 5 = 80, 8 16 × 2 = 32 आणि 8 = 40, 8 × 4 = 4, 64 × 4 = 68, 8 × 6 = 6, 16 × 32 = 6 = 38, 388 आले मित्रांनो. आता काही नाही, एकच काम करायचं, या आता इथे क्वेश्चन मार्कचे आन्स व्हॅल्यू काढायचे आहेत, क्वेश्चन मार्क बरोबर या 97 मित्रांनो या 388 डिवाइड करायचं, कितीने 388 डिवाइड करायचं, या 97 जर 388 डिवाइड केलं मित्रांनो तर तुम्ही करून पहा, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगून देतो, 0.25 आन्सर होते, किती 0.25, समजलं मित्रांनो. प्रश्न क्रमांक कितवा 17, त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 घेऊ, जर एन बरोबर 1 + x आणि x ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहेत तर खालीलपैकी सत्य विधान कोणते, सोपंच आहे. आता एन पहिलं विधान, पहिलं विधान काय, एन ही विषम संख्या आहे, सपोज एन विषम, विषम घेतली मी सपोज, एखादी कोणची घेतो, काय घेतेल आपल्याला, 1 + x आणि x ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहेत म्हणते, बरं आता एन ही विषम संख्या कोणती घेतेल मला, सपोज एन ही विषम संख्या घेतली मी 5, किती घेतली 5 विषम संख्या घेतली बरोबर, 1 + 1 + x ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहे म्हणते, किती संख्यांचा 4 संख्यांचा बरं, 1 + 2 + 3 + 4 गुणाकार, गुणाकार काय आहेत, गुणाकार आहेत, काय म्हणते गुणाकार, बघा लक्षात घ्या मित्रांनो काय करायचं समजून, जर एन बरोबर 1 + x आणि x ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहेत बरं, तर खालीलपैकी सत्य विधान कोणते, एन ही विषम संख्या आहे म्हणते बरं, आता एन ही विषम संख्या आहेत घेऊ आपण, सपोज मी काय म्हटलं आता काही नाही, एन बरोबर घेण्यापेक्षा 1 + 1 + एन विषम संख्या आली पाहिजे, काय आली पाहिजे विषम, इथली विषम आली पाहिजे, हां क्रमवार एक्स ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार 1 हां गुणेला काय घेतोय गुणेला, चला पहा पटापट, हां 1 × 2 × 3 × 4 हां 4 × 3 = 12, 12 × 2 = 24, 24 × 1 = 24 बरं, हां किती आले 24 + 1 = 25 आहे का 25 विषम आहे का मित्रांनो, हो सर 25 विषम आहे, आहे म्हणजेच पहिलं ऑप्शन, पहिलं विधान आमचं बरोबर, दुसरं घेऊ एन ही मूळ संख्या आहेत म्हणते, मग मला सांगा 25 हे मूळ संख्या आहे का, नाही सर 25 मूळ नाही आहेत, कारण मूळ म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 भाग देतो, एन मूळ संख्या नाही आहेत, सेकंड रॉंग, एन ही पूर्ण वर्ग संख्या आहेत म्हणते, सांगा बरं 25 पूर्ण वर्ग संख्या आहे का, हो सर 25 स्क्वेअर नंबर आहेत, कशाचा 5 स्क्वेअर आहेत मित्रांनो, कितीचा 5 स्क्वेअर आहेत. प्रश्न क्रमांक 20 फार सोपा आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या काय करायचं समजून घ्या, एका भक्ताजवळ काही रक्कम होती, एक भक्त आहेत देवाचा, मार्गातून जाताना तिने 4 देवळांना भेटी दिल्या, 4 देवळातल्या भेटी दिल्या, जेव्हा ती प्रत्येक देवळात पाऊल ठेवते तेव्हा तिच्याकडची रक्कम दुप्पट होते, बरं देव प्रसन्न होतो, दुप्पट रक्कम होते आणि ती प्रत्येक देवळात 100 रुपये दान देते, ठीक आहे ठेवते, जेव्हा ती चौथ्या देवळातून परतली तेव्हा तिच्याकडे काही पैसे उरले नाहीत, तर त्या भक्ताजवळ सुरुवातीला असलेली रक्कम दाखवणारा पर्याय निवडा, एकदम सोपा आहे मित्रांनो, बघा एलिमिनेशन मेथड वापरायची, सर्वात सोपी रामबाण उपाय, पहिलंच ऑप्शन घेतो मी 93.75 सुरुवातीला तिच्याजवळ, सुरुवातीला तिच्याजवळ एवढी रक्कम घेतली, ठीक आहे चालेल, मार्गात तिने 4 देवळांना पहिल्या देवळात गेली, रक्कम झाली दुप्पट,
बर बे पंचे दहा शून्य हाचाला एक, बे साथी चौदह आणि एक पंधराशे पाच हाचाला एक, हाँ बेत्रिक सहा आणि एक सात, बर बे नऊ अठरा एकशे सत्त्याऐंशी पॉइंट फाइव जीरो, याच्यातले तिने किती दिले रे शंभर देऊन दिले, किती दिले शंभर, एक सत्त्याऐंशी पॉइंट फाइव जीरो शंभर दिले, सत्त्याऐंशी राह पॉइंट फाइव जीरो राहिले, किती राहिले सत्त्याऐंशी पॉइंट फाइव जीरो, पहिलं देव। त्यानंतर दुसऱ्या देवळात गेले, दुसऱ्या देवळात गेल्यानंतर सत्त्याऐंशी पॉइंट फाइव जीरोचे डबल झाले, कसे झाले मित्रांनो डबल, बरं आता सत्त्याऐंशी पॉइंट फाइव जीरोचे डबल, ऐंशीचे डबल एकशे साठ, बघा सातच्या डबल चौदा की झाले एकशे चौऱ्याहत्तर, आणि पण पॉईंट पन्नासचे डबल एक म्हणजे झाले मित्रांनो एकशे पंच्याहत्तर, किती एकशे पंच्याहत्तर, हे दुसरं देऊळ, एकशे पंच्याहत्तरपैकी तिने किती दिले शंभर दिले, किती राहिले तिथेजवळ पंच्याहत्तर राहिले, किती राहिले पंच्याहत्तर दुसऱ्या देवळात। त्यानंतर गेली तिसऱ्या देवळात, तिसऱ्या देवळात गेल्यानंतर तिचे झाले डबल, पंच्याहत्तरचे डबल किती होते दीडशे होते, किती होते दीडशे, दीडशेपैकी मित्रांनो तिने शंभर ठेवले, शंभर ठेवले, राहिले की तिच्याजवळ पन्नासच राहिले तिसरा देऊळ। तिसऱ्या देवळातनंतर ती चौथ्या देवळात गेली, तिच्याजवळ पन्नास होते, चौथ्या देवळात गेल्यानंतर पन्नासचे झाले डबल, की झाले शंभर मित्रांनो, आणि शंभरपैकी तिने शंभर ठेवले, शंभरपैकी शंभर ठेवले, राहिले का तिच्याजवळ काहीच नाही राहत मित्रांनो, चार देव झाले, चारही मंदिर झाले। देव किती लीला करतो बघा, लक्षात घ्या देवाची किती कशा प्रकारची लीला आहेत, जेवढे दिले होते तेवढे शेवटच्या देवळापर्यंतचे सर्व घेऊन गेले, म्हणजे माणसाने ज्यावेळेस इथे जन्माला येतो आणि मरतपर्यंत माणूस खूप काही कमवतो, पण जाता जाता देव त्याचं सर्व इथं सोडून देते आणि फक्त त्याला घेऊन जाते मित्रांनो, बघा लक्षात घ्या, म्हणजे आपल्याजवळ असं काहीच राहत नाही, त्याच्यामुळे आपण मिळवलेली धन हो माया याच्यावर काही खूप काही गर्व, ज्ञान याच्यावर काही गर्व करण्याची गरज नाही मित्रांनो, इथलं इथं सोडावं लागते। शेवटी एकमेकाला सहकार्य करणे, माणसासारखंच राहणे आणि माणुसकी जपणे हेच फार मोठं आपलं पुण्य आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या। म्हणून संत कबीर असं म्हणतात की जब तू आया इस जगत में तू रोया और जग हसा, कुछ ऐसे करणे कर चल की तू हसे और जग रोहे। चला बघा लक्षात घ्या मित्रांनो, सर्वांना येणाऱ्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा। रोजचा एक एक भाग पाहत चला, तुमचे विषय बनवा। चला भेटूया लवकरच नवीन भागामध्ये, भाग तिसऱ्यामध्ये। तोपर्यंत या चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून टाका मित्रांनो। चला भेटूया लवकरच, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।